सध्या राजकीय वातावरणाला पाहून महाराष्ट्रातील सगळी जनता ही अस्वस्थ झालेली आहे आणि अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदार हे भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढायची की काय असा विचार करतायत आणि त्याचं प्रतिनिधित्व अजितदादांजवळ असलेले काही जण करत असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. काही आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत तर काही आमदार लोकसभा निवडणुका झाल्या की पवार साहेबांकडे येण्यासाठी इच्छुक असल्याचं रोहित पवार यांनी मोठा त्याचा दावा केलाय. त्यामुळे आगामी काही काळात काय राजकीय हालचाली होतात ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आणि महाराष्ट्राची डिस्टर्ब जनता जी आहे, जे वातावरण राजकीय असू नाही सामाजिक अनु जे कलुषित काही विचारांनी केलेलं आहे ते सरळ करण्याचं आणि एक वातावरण चांगलं करण्याची जरूरत आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत. फक्त एकच आहे की अनेक असे आमदार जे आता अजितदादांच्या पार्टीबरोबर गेलेले आहेत ते आता भाजपच्या चिन्हावर लढायचं का काय असाही विचार करत आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व काही दादांबरोबर असणारे नेते करतात अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. या देशामध्ये जे कोणी सेलिब्रिटी आज लोकसभा नेते विधानसभा ह्याच्यामध्ये राज्यसभेवर आहेत त्यांनी कधीही सामान्य लोकांच्या बाजूला आवाज उठवताना आपण बघितलं नाही जेवढा आवाज हा डॉक्टर अमोल कोल्हेंनी उठवलेला आहे. एखाद्या चांगल्या विचाराला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, यांचा खरा विचार खऱ्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत येण्यासाठी ते प्रामाणिकपणे तिथं कलाकार म्हणून प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न करत असताना लोकांचा महाराष्ट्राचा आवाजसुद्धा जर पार्लमेंटमध्ये ते उचलत असतील तर ठीक आहे, तुम्ही सेलिब्रिटी त्यांना म्हणा पण ते खऱ्या अर्थाने जसा खासदार असावा तसे ते खासदार आहेत. अजितदादांच्या पार्टीबरोबर गेलेले आहेत ते आता भाजपच्या चिन्हावर लढायचं का काय असाही विचार करत आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व काही दादांबरोबर असणारे नेते करतात अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे काही आमदार हे कुठंतरी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि काही आमदार लोकसभा झाल्यानंतर परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक आहेत. त्यामुळे लोकसभा झाल्यानंतरच आपल्याला कळेल विधानसभेचं इलेक्शन कशा होईल.